अल्याणी सापेपाडा येथे भात खरेदी केंद्र सावरोली गोदामाचे उद्घाटन। शहापूर तालुक्यातील अल्याणी सापेपाडा येथे आदिवासी विभाग प्रादेशिक कार्यालय जव्हार उपप्रादेशिक कार्यालय शहापूर आधारभूत भात खरेदी केंद्र सावरोली गोदामाचे अल्याणी सापेपाडा येथे उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शहापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय संचालक ग्रामपंचायत सदस्य अल्याणी विनायक सापे यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमाला पंचायत समिति उपसभापति जगन पष्टे, माजी पंचायत समिति सदस्य दत्तू दिनकर, महादू खापरे, बाळासाहेब घोडविंदे, मधुकर वाळिंबे, नामदेव वाळिंबे, जीवन बांगर, पत्रकार संतोष दवणे, उपव्यवस्थापक केंद्राचे प्रमुख गरुड व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अल्याणी गाव परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना भात खरेदी केंद्र गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी विनायक सापे यांनी पुढाकार घेतल्याने शेतकरी बांधवांना भात वाहतूक करणे सोपे होणार असून मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। यापूर्वी अल्याणी परिसरातील शेतकऱ्यांना भातसानगर येथे भात केंद्रावर भात घेऊन जावे लागत असे, त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेची व पैशाची बचत केल्याबद्दल पंचक्रोशीतील शेतकरी व बांधवांकडून कौतुक केले जात आहे।